पटण कडोली तालुका हातकणंगले येथे साहित्यरत्न अण्णा भाऊ यांची 100वी जयंती मोठ्या उत्साहात पण अतिशय साध्या पद्धतीने साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांचे हे जन्मशताब्दी वर्ष म्हणून संपूर्ण भारतभर अण्णाभाऊ साठे यांची जयंती सुवर्ण महोत्सवी जयंती म्हणून साजरी करण्यात आली. आज पटण कडोली येथेही अण्णाभाऊंची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. अण्णाभाऊ साठे यांच्या स्मारकास पुष्पहार अर्पण करण्यात आला, तर समाज मंदिर येथे गावच्या सरपंच सौ विजया जाधव, उपसरपंच कृष्णाजी मसूरकर यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. यावेळी उपसरपंच कृष्णाजी मसूरकर, तालुका पंचायत सदस्य अरुण माळी, ग्रामपंचायत सदस्य अंबर बनगे, संभाजी बिरांजे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. काही दिवसांपूर्वी ज्यांना डॉक्टरेट मिळाली, स्वर्णोत्तर ज्यांच्या विचारांचा वारसा घेतला पाहिजे असे लोक सत्यशोधक अण्णाभाऊ साठे. मला एवढं म्हणायचं आहे की समस्त मातृ समाजाच्या वतीनं आज जे काय हा कार्यक्रम केला गेला, मला वाटतंय दरवर्षीच्या कार्यक्रमाला फाटा देऊन खरंच जयंती कमिटीनं प्रसंगावधान कसं राखावं किंवा एखाद्या गोष्टीचा पुरेपूर जनतेच्या दृष्टीनं विचार करून कशी एखाद्या गोष्टी आखणी करावी, त्याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे आज ही जयंती कमिटीनं जे काही उत्सव हा अल्प प्रमाणात पण थोडंसं ज्यांच्या विचारांच्या वर्षानं आज आपण चाललो आहे की त्यांच्यासाठी आपल्या स्मारकासाठी काहीतरी करता यावं, याकरता ज्यांनी ग्रामपंचायतीमध्ये आपली सक्षम भूमिका मांडली ते जयंती कमिटीच्या अध्यक्ष आणि सदस्य, तसेच या प्रभागातून ज्यांनी प्रतिनिधित्व केलंय किंवा जे करतायत बापूंच्या मार्गदर्शनाखाली अंबर असतील, बिरांजे वहिनी असतील, उषा पवार वहिनी असतील किंवा आमचे सर्व सरपंच आणि इतर सदस्य असतील, यांनी क्षणभरही विलंब न लावता जयंती कमिटीच्या ह्या मागणीला किंवा या प्लॅनिंगला आम्ही एक मिनिटात प्रतिसाद दिला.